महाराष्ट्रात गेल्या 5 ते 6 महिन्यापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. करोडो मराठा बांधव मुंबईत दाखल होण्यासाठी मार्गस्थ झाले होते, परंतु सरकारने वेळीच हस्तक्षेप करून सर्व मागण्या मान्य केल्याचे मराठा आंदोलकांना सांगितले. आंदोलकांचा महत्वाचा मुद्दा हा सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढून आंदोलकांना दिला. त्या अध्यादेशावरून ओबीसी बांधवांनी आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओबीसी बांधवांचे म्हणणे आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे, परंतु ते वेगळ्या पद्धतीने द्यावे, त्यांचा कुठलाही संबंध ओबीसी आरक्षणात व्हायला नको, असा आक्रमक पवित्रा ओबीसी नेते छगन भुजबळ सह इतर नेते सातत्याने करत आहेत. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद दिंडोरी तालुका यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष योगेश गोसावी सुनील आव्हाड मार्गदर्शनाखाली सुरगाणा पेठ येथील ओबीसी बांधवांनी वनारे तालुका दिंडोरी या ठिकाणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी जिव्हाळ यांच्या निवासस्थानी जाऊन ओबीसी आरक्षण बचावसाठी तसेच दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. शासनाने दिलेला अध्यादेश तात्काळ रद्द करून ओबीसी भटक्या जमात व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी शेकडो ओबीसी बांधव उपस्थित होते.